गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करा, भरती करा, गुणवत्तेनुसार शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मराठी माध्यमाला न्याय मिळाला पाहिजे, मिळालाच पाहिजे. आता चंद्रकांत दादा येऊन गेले, आम्ही त्यांची गाडी अडवली. त्या ठिकाणी बराचसा गोंधळ झाला. दादांना आम्ही आमचा मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु दादाने आम्हाला सांगितलं की मी तुमचं ऐकायला आलेलो नाही आहे, तर मी इथे आयुक्तांकडे कॉफी पिण्यासाठी आलेलो आहे. मला कॉफी पिण्यासाठी जायचं आहे, तुमची इच्छा नसेल तर मी इथून जातो. म्हणजे अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीनं उत्तर दिलं आणि परत आम्हाला सांगितलं की मी तुमचा मंत्री नाही आहे, मला निवेदन का देत आहे. म्हणजे एक लोक प्रतिनिधी एक मंत्री असं बोलू शकतो? आम्ही फक्त आमच्या हक्काची नोकरी त्या ठिकाणी मागतो आहे. आणि विशेष म्हणजे दादांच्या पक्षाचे जे पंतप्रधान आहेत, जे आदरणीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, यांनी सांगितलेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण कंपल्सरी करा. आमच्या बॅनरवरती त्यांचं त्या ठिकाणी फोटोसुद्धा आम्ही हे केलेलं आहे, त्यांनी ज्यावेळेस हे सांगितलं ते. तर मातृभाषेमध्ये शिक्षण द्या असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब विधानमंडळामध्ये म्हणतात की या ठिकाणचं कामकाज हे विदा सावरकरांच्या भाषेत म्हणजे मातृभाषेत मराठीमध्ये झालं पाहिजे. एका ठिकाणी यांना मराठीचा पुळका येतो. NAP कुठलाही आयोग, कोठारी आयोग असेल, युनेस्को असेल, त्यानंतर RTA Act असेल, यामध्ये सांगितलं आहे की मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि बोलीभाषेतून दिलं जायला पाहिजे, त्याला कुठली भाषा लागता कामा नये. असं असतानासुद्धा आयुक्त साहेब मिरीट डावलून, गुणवत्ता डावलून त्या ठिकाणी कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते हे करत आहे, असं परिपत्रक काढत आहे. आमचा विरोध आहे आणि शेवटपर्यंत आम्ही हा लढा लढणार आहे. मी ग्रामीण भागातून आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी जी परीक्षा असते ती परीक्षा आम्ही TET असो, CET असो किंवा आता अभियोग्यता परीक्षा झाली ती आम्ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यात आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. आणि एकूण शिक्षक अभियोग्यता परीक्षा जी झाली त्यात एकूण अभियोग्यताधारक 2,16,000 विद्यार्थी होते एकूण. त्यातील जवळजवळ 2,10,000 मुलं ही मराठी माध्यमाची आहेत आणि केवळ 5 ते 6,000 मुलं ही इंग्लिश मीडियमची आहेत. त्या 5 ते 6,000 मुलांसाठी 5,000 जागा रिझर्वेशन दिलं जात आहे आणि 2,10,000 मुलं आहेत त्यांच्यासाठी कोणतंही रिझर्वेशन नसून त्यांना केवळ 4,000 जागा दिल्या जात आहेत. त्या 4,000 जागेंवर, तुटपुंच्या जागेंवर कोणताही मराठी मेरिटचा मुलगा लागणार नाही आहे. 70 ते 60 मार्क असणारा इंग्रजीचा मुलगा तो मेरिटमध्ये बसणार आहे आणि 140-130 मार्क घेऊन गुणवत्ता सिद्ध केलेला मराठी मीडियमचा मुलगासुद्धा ह्या अशा जाचकाठींमुळे घरी बसणार आहे. तर आमची एकच विनंती आहे, महाराष्ट्रात मराठी शाळामध्ये मराठी मुलांसाठी मराठीचाच शिक्षक असावा, मीडियममुळे कोणताही भेदभाव केला जाऊ नये. इथं आता आयुक्त साहेब किंवा आपलं महाराष्ट्र शासन जे माध्यमावरून भेदभाव करत आहे हे असं आपल्या पूर्ण देशामध्ये सेंट्रल स्कूलमध्येही असा भेदभाव केला जात नाही माध्यमावरून. जिथं आम्हाला इथं महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आम्ही जी नोकरी मिळेल ती करतो आहे. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या CBSE स्कूल असेल किंवा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये फ्लुएंट इंग्लिश लागतं आणि तिथं आमचं सिलेक्शन होतं. तिथं आम्ही फ्लुएंटली इंग्लिशमधून आम्ही सायन्स मॅथ असेल कुठलाही विषय आम्ही व्यवस्थित शिकवू शकतो. तिथं आम्हाला क्वालिफाय करतात आणि इथं साधं आपलं सेमी चालू करणार आहे आणि तिथं आम्हाला डिस्क्वालिफाय केली जाते, हा कुठला न्याय आहे? तर आमच्याबरोबर व्यवस्थित न्याय केला जावा. आमच्या जागा इंग्लिश माध्यमाला देऊ नये, आमच्या मराठीच्या जागा कपात करू नयेत. तर हा आमच्याबरोबर व्यवस्थित न्याय केला जावा.